हाय मित्र मैत्रिणीनो, आज आपण बनवणार आहे ब्रेड सँडविच। त्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड, सांबार, धने कुटलेले, जिरं, चिली फ्लेक्स, लसूण, हिरवी मिरची, मीठ, मोहरी, हळद, टमाटर, बटाटे उकडलेले आणि दोन कांदे। चला तर मग बनवूया। तेल तेल छान तापलं। मोहरी, जीरा, धने आणि कांदे कांदा छान झाला आपला, तर चिली फ्लेक्स टाकू। मीठ चवीपुरतं, हळद आणि बटाटे मॅश केले। कोथिंबीर, छान झालाय आपला बटाटा, गॅस बंद करूया। हिरवी मिरची पेस्ट करूया। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, थोडंसं मीठ टाकूया, याची पेस्ट करूया। पेस्ट झाली आपली, करून काढून घेऊया एका भांड्यामध्ये। मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, गरम होईपर्यंत आपण ब्रेड तयार करूया। सुरुवातीला आपण लावूया हिरवी चटणी आपल्या आवडीनुसार। लहान मुलांसाठी थोडं कमीच तिखट वापरावे। नंतर आलूची चटणी, नंतर टोमॅटो, कांदा आणि नंतर पालक आणि त्यानंतर दुसऱ्या ब्रेडला आपण हिरवी चटणी लावून घेऊया। तर आलूची चटणी पण लावून घेऊया दुसऱ्या स्लाइसला आपण, हे दुसऱ्या ब्रेडवरती ठेवून घेऊया। आपण असे सर्व बनवून घेऊया। आपले सँडविच झाले आहेत। आता पॅनमध्ये आपण थोडं बटर टाकूया, तेल सुद्धा टाकू शकता। सँडविच ठेवूया, थोडं क्रिस्पी होऊ देऊया सँडविचला। आता पलटून घेऊया, छान क्रिस्पी झाले आपले ब्रेड। थोडं आणखीन बटर टाकू, छान झाले आपले सँडविच। आता याला कट करून घेऊया। आपण आता प्लेटमध्ये सर्व करूया। हिरवी चटणी, टोमॅटो केचप, छान बनलंय क्रिस्पी सँडविच।